वर्षा गायकवाड, अशा परिस्थिती असताना वर्षा गायकवाड माझा एक साधा प्रश्न आहे की त्या शासकीय परिपत्रकात जलपूजन असं लिहिलेलं आहे असा गोगावलेजी यांचा दावा आहे, आपलं काय म्हणणं आहे? शासकीय परिपत्रक आपण त्यांच्यावर टीका करण्याआधी निश्चितच वाचला असेल. दावा खोटा आहे, त्यांचा दावा खोटा असं आपण म्हणताय. जलपूजनाचा शब्द कुठेही नाही, कारण तो जो होता नाही, 22 मार्चला जागतिक जल दिनाच्या निमित्ताने त्याने जो कार्यक्रम केला होता तो जलजागृती सप्ताह केला होता. त्या ठिकाणी 2 JR निघाले होते. 1 JR जो निघाला होता तो जलसंपदा विभागाच्या माध्यमातून निघाला होता, आणि 2 JR जो निघाला होता तो पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून निघाला होता. जलसंपदा विभागाचा JR जो आहे तो 11 फेब्रुवारी 2016 निघाला होता, आणि जो पाणी पुरवठ्याचा JR आहे तो 26 फेब्रुवारी 2016 निघाला होता. आता हे दोन्ही JR जर बघितलं तर या JR मध्ये सांगितलं काय आहे की जर आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पाण्याची साठवण कशी केली पाहिजे, की पाण्याचे जे प्रश्न आहे त्याचा पाण्याचा उपद्रव कसा टाळला पाहिजे, पाण्याचे स्रोत कसे जपले गेले पाहिजेत या संदर्भामध्ये, त्या व्यतिरिक्त जे आहे ते नियोजन कसं केलं पाहिजे या संदर्भामधलं जिल्हास्तरीयवर तालुका स्तरीयवरती आणि राज्यस्तरावरती एक जनजागृती अभियान करायचं आणि पाण्या संबंधामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण करायची असं या JR माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. मला कळलं नाही की 20 मार्च 1927 जो भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याचा सत्याग्रह केला त्याच्या 1 दिवस आधी आता या वेळेला 19 मार्चला ह्यांनी हा कार्यक्रम घेतला. जर हा कार्यक्रम 16 तारखेपासून ते 22 मार्चपर्यंत, कारण 22 मार्चला जागतिक जर बघितला तर जलदिन असतो, आणि असं असताना 19ला यांनी हा कार्यक्रम घेतला, त्यांनी सांगितलं की आम्ही जलपूजा केली म्हणून सांगितलं, जलशुद्धीकरण नाही केलं जलपूजा केली. मी त्यांना प्रश्न विचारते, आपण त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही जलपूजा कधी करतो, जेव्हा एखादी गोष्ट नवीन निर्माण करतो तेव्हा आम्ही त्याचं एखाद्या गोष्टीचं पूजन करतो, त्यांनी स्वतःच सांगितलं की भूमिपूजन करताना आम्ही करतो, हे सगळ्या वेगळ्या गोष्टी करताना आम्ही करतो, आणि आता तेच सांगतायत की आम्ही पुन्हा आम्ही शुद्धीकरणाचं काम केलं. मला कळलंच नाही की त्यांनी जलपूजा करण्यामागचं कारण काय होतं. एक तर दुसरं अशा तऱ्हेचा परिपत्रक काय, परिपत्रकामध्ये शब्द कुठे आहे का? हे गोगावलेजींनी परिपत्रक वाचलं का? खरं तर हे जनजागृती निर्माण करावं, प्रत्येक माणसाला जाऊन भेटावं, गावस्थळावर चर्चासत्रे आयोजित करावी, या संदर्भामध्ये व्याख्यानं आयोजित करावी आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी पाण्याबद्दल या संदर्भामधलं हे असताना, खरं हा वाद आम्ही निर्माण नाही केला, हा वाद जर निर्माण कोणी केला असेल तर तो शिवसेनेच्या आमदारांनी आणि तिथं स्थानिक अधिकाऱ्यांनी निर्माण केला. त्यांचं जर म्हणणं आहे की तिथे भटजीला जे आहे त्या भटजीला नाही, त्यांचं जर म्हणणं आहे, मी भटजीला बोलवलं नव्हतं, तिथल्या अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं भटजीला, बरोबर? हे तुमचं म्हणणं आहे, बरोबर? अधिकाऱ्यांनी. माझा एवढाच प्रश्न आहे की भटजीच्या सात्र तुम्ही तिथे का राहिलात, कारण तो हा अधिकाऱ्यांनी जबाबदारी आहे आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी जर बोलवलं असेल एखाद्या भटजींना तर त्यावेळेला नक्की कार्यक्रम काय होता, मला त्याचा उद्देशच कळला नाही. कार्यक्रमाचा काय उद्देश कार्यक्रमाच्या मागचा होता? आणि जर 20 तारखेला आपल्याला माहिती आहे की सत्याग्रहाचा मोठा 14 सत्याग्रहाचा दिन आहे, मग त्या दिवशी का नाही आपण हा कार्यक्रम ठेवला? लाखोच्या संख्येने अनुयायी तिथे दलित अनुयायी येतात, त्यांनी सुद्धा तुमच्या मोहिमेमध्ये भाग घेतला असता, आणि सर्वांना महाराष्ट्रामध्ये ही पाणी टंचाई जी चाललेली आहे हा विषय सर्वांना मान्य आहे आणि सर्वांना हे गोष्ट आहे की पाण्याचा उपद्रव वाचवलं. आपण जे सांगताय ते तुम्हाला सांगू इच्छितो. 16 तारखेला जो कार्यक्रम शासनाने केला होता, 16 तारखेपासून आपलं हाऊस चालू होतं, आपण पण त्या सभागृहामध्ये होतात की ज्या हाऊसमध्ये 19 पासून ते 20 तारखेपर्यंत 2 दिवस आपल्याला सुट्टीचा दिवस होता आणि आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे आपण सगळे सभागृहामध्ये होतो. 16 ते 22 यामध्ये कधीही करावा आणि त्यामुळे आम्ही तो 19 तारीख घेतला, शनिवारचा दिवस होता, की जेणेकरून ज्याने आम्हाला सांगितलं की अधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगू इच्छितो की जो जलपूजनाचा कार्यक्रम आहे तो जलपूजनाचाच कार्यक्रम आहे. आम्ही काय ते परिपत्रक बनवलेलं नाही आहे, ज्या अधिकाऱ्यांनी बनवलं ते तुम्हाला उद्या आम्ही पोच करतो की ज्या जलपूजनाचा कार्यक्रम आणि जलजागृतीचा कार्यक्रम आहे ते तुम्हाला परिपत्रक उद्या आम्ही तुम्हाला पोच करतो आणि त्याच्यामध्ये जलपूजनाचा शब्द नसेल तर तुम्ही सांगाल ते ऐकायला आमची तयारी आहे, परंतु खोटं त्याच्यामध्ये काही नाहीये. आपण मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. आपण जाऊया थेट महाराष्ट्राच्या गृहराज्य मंत्र्यांकडे, राम शिंदे यांच्याकडे. राम शिंदे मला सांगा, तुम्ही दोन परिपत्रकांचा गोंधळ होतोय का? जलपूजन हा शब्द नसतानाही जलपूजन शब्द आहे असा दावा केला जातोय का? जलपूजन शब्द नाही, आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? राम शिंदे, या संदर्भामध्ये चर्चा करत असताना महाडच्या ज्या तलावाचं जलपूजन केलं या संदर्भामध्ये वास्तविक पाहता 19 मार्च 1987 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इतिहास केला आणि हे 14 तळ सगळ्यांसाठी खुलं करून दिलं.
परंतु 16 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यानमध्ये जागतिक जल दिनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम राज्य शासनाने होऊ घातलेला होता. 11 आणि 26 फेब्रुवारीला दोन खात्याने वेगवेगळे जी आर काढले होते. आता वर्षा ताईंनी पण सांगितलं, पण मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की जे मंत्रालयाच्या मध्ये सेंट्रल बिल्डिंगमध्ये जो कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आणि जलसंपदाच्या उपस्थित आणि अनेक मंत्रिमंडळातील सदस्य तिथे उपस्थित होते, तिथे सुद्धा हा कार्यक्रम झाला. त्यावेळेस या कार्यक्रमाची सुरुवात या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री यांनी सर्व नद्यातलं पाणी एकत्रित आणून त्याचं जलपूजनच केलं. आणि म्हणूनसाठी हा जो जल सप्ताह होता, हा जल सप्ताह यासाठी होता की आत्ता राज्यातलं जे पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्याचं मानवाच्या जनतेच्या जीवनातील महत्त्व आहे की त्याचं संधारण कसं झालं पाहिजे, आणि म्हणून यासाठी हा सप्ताह होता. आणि म्हणून भरत गोगावले आमदार जे सांगतायत की त्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही विस्ताराने त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगितली, आणि ती पार्श्वभूमी सांगत असताना त्या तलावामध्ये जो ऐतिहासिक तलाव आहे, बाबासाहेबांनी तो आम जनतेला दलितांना खुला करून दिला, त्याला जवळपास 89 वर्ष होत आहेत. म्हणून अशा ठिकाणी त्यांनी जलपूजन केलं, आणि जलपूजन करून कोणतंही वाईट काम केलं नाही. त्यांनी हेही सांगितलं की 20 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी तिथं जमतात आणि तो दिवस साजरा करतात, आणि त्यांना डिस्टर्बन्स होऊ नये. वर्षाताईंनी ते पण सांगितलं, वर्षाताई आपण ते सांगतात त्याच्या याच्या मागची अजून अशी आहे भूमिका आहे की त्यांनी 20 तारीख आणि 19 तारखेला सांगत असताना 19 आणि 20 ला निर्गुण ऐका ना, माझं कम्प्लीट होऊ द्या, माझं कम्प्लीट होऊ द्या, आपल्याला सुद्धा वर्षातही त्यांना बोलू, माझं कम्प्लीट होऊ द्या. 19 तारखेला कार्यक्रम झाला, 20 तारखेला तो अधिकृतरित्या कार्यक्रम होता. उदयजींनी पण सांगितलं की 19-20 तारखेला महाड शांत होतं, कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया नाही झाल्या, चर्चा नाही झाल्या. आणि म्हणून व्हॉट्सअपवरती 21 तारखेला तो मेसेज ज्यावेळेस व्हायरल झाला आणि त्याचा ज्यावेळेस ते ट्विस्ट करून तो मेसेज जनतेपाशी आणला, त्यावेळेस हा प्रश्न उपस्थित झाला. आणि म्हणूनसाठी याच्यामध्ये कुठलंही गैरकृत्य करण्याचा त्या व्यक्तींचा अधिकाऱ्यांचा हेतू नव्हता, राज्य शासनाचा काम होता. आणि म्हणून पाण्याचं जीवनातील महत्त्व, पाण्याचं राज्य शासन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना राबवते, आणि म्हणून त्यासाठी सर्व जनतेमध्ये अवेअरनेस आला पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे, आणि आपल्या राज्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष भासलं नाही पाहिजे. म्हणून अशा पवित्र ठिकाणी जर जाऊन त्यांनी जलपूजन केलं असं शुद्धीकरण म्हणता येणार नाही. आणि बाबासाहेबांनी एवढा मोठा इतिहास रचून ठेवलाय, त्या काळच्या 89 वर्षापूर्वीची परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडलाय असा कोणताही हेतू मला तरी प्रथमदर्शी इथे दिसत नाही, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. मला वर्षा गायकवाड, तुम्हाला हे माझ्या हातातलं महाराष्ट्र शासनाचं निमंत्रण मी तुम्हाला दाखवतोय, त्याच्यामध्ये जलजागृती सप्ताह असा स्पष्ट शब्द आहे आणि त्याच्या वरच्या ओळीमध्ये आणि खाली स्पष्टपणे जलपूजन असं लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा हा मी संपूर्ण निमंत्रणाचा, जलसंपदा विभागाचा निमंत्रणाचा कागद तुम्हाला दाखवतोय, त्याच्यामध्ये जलपूजन आणि जलजागृती तारखेसकट लिहिलेलं आहे. आता मला सांगा आपण काय सांगाल, जलपूजन हा शब्द लिहिलेला आहे. माझ्याकडे जी आर आहे, मी जी आर मध्ये बघून, मी जी आर मधला जो आहे तो जी आर नुसार त्याच्यामध्ये लिहिले 22 मार्च जागतिक जल दिनानिमित्त जलजागृती सप्ताह साजरा करण्याबाबत. हा दोन्ही विभागाचा जी आर मध्ये जे आहे ते त्यात लिहिलेलं आहे. दुसरा प्रश्न असा राहिला की आमचं म्हणणं तेच आहे की सातत्याने हा कार्यक्रम जो तुम्हाला करायचाच होता, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात करता आला असताना कार्यक्रम 20 मार्चला लाखोच्या संख्येने कार्यक्रम केव्हा करायला पाहिजे होता याच्याविषयी आपण बोलत नाही आहोत. कार्यक्रम जलपूजनाचा होता की जलशुद्धीकरणाचा होता याची आपण चर्चा करतोय. कार्यक्रम जलपूजनाचा होता, तो शासकीय निमंत्रणानुसार होता असं स्पष्टपणे या आमंत्रण पत्रिकेत लिहिलेलं आहे, त्याच्यावर शासनाची मुद्रा आहे. मग असं असताना याला जलशुद्धीकरणाचं रूप का दिलं जातं असं वाटतं आपल्याला? नाही, असं आहे की त्या कार्यक्रमामध्ये जर सर्वांना, सर्व धर्माच्या लोकांना समाविष्ट करणं, कार्यक्रमाचं
जी आर काय सांगतो की याच्या संदर्भामध्ये चर्चासत्र आयोजित करा, याच्या संदर्भामध्ये व्याख्यान आयोजित करा. आणि माझ्याकडे जी आर ची कॉपी आहे की ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पूर्णपणे की तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, शासकीय कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचा केलं पाहिजे, लोकांशी थेट संपर्क साधला पाहिजे, जनजागृती केली पाहिजे सगळ्या याच्यामध्ये. आणि असं असताना याच्यामध्ये जे तुम्ही सांगताय सातत्याने की नाही आपण गृहराज्य मंत्री आणि माननीय भरत गोगावले दोघांनाही विचारूया, जलपूजना व्यतिरिक्त जनजागृती करावी, लोकांमध्ये या संदर्भातल्या जाणीवा समृद्ध करण्याकरता व्याख्यान चर्चा सत्र आयोजित करावीत, हे सगळं तुम्ही केलं का फक्त जलपूजन केलं? माझं तर वर्षदेला असं म्हणणं आहे की जे निमंत्रण पत्रिका जी आम्हाला दिलेली आहे शासनाने आणि ज्या अधिकाऱ्यांनी, ती त्यांची शासकीय निमंत्रण पत्रिका आहे, किंवा आम्ही शिवसेनेने किंवा वैयक्तिक आम्ही काय काढलेली पत्रिका नाही आहे. आणि ज्याच्यामुळे शासनाने आम्हाला जे काय शासनाचा लोकप्रतिनिधी म्हणून जे आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे ते आम्ही पूर्ण पार पाडलेलं आहे. की नुसतं जलपूजन केलेलं नाही आहे, त्या सभागृहामध्ये हिरवळच्या अध्यक्ष सन्माननीय किशोरभाई धारिया, त्यानंतर तिथले तहसीलदार, तिथले CO आणि हे सगळे अधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, असे विविध संघटनेचे पदाधिकारी तिथे येऊन तिथं मग ती जलजागृतीचा कार्यक्रम आम्ही केला त्या ब्राह्मण सभागृहामध्ये. एक मिनिट, आम्ही जो कार्य, आता तुम्ही थांबा ना, आता आम्ही बोलतोय की आम्ही जे काय तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये जर काय चूक असेल तुम्ही सांगा. आज जो कार्यक्रम झाला हा संपूर्ण प्रसिद्ध झालेला आहे, आणि जे काय सन्माननीय अधीक्षक अभियंता आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, डेप्युटी इंजिनियर आहेत, त्यांना पण आपण विचारू शकता. जर मी सांगितलेल्यामध्ये एक इंच जर एक शब्द जर खोटा ठरला. थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की जलपूजना व्यतिरिक्त जनजागृती जो मुद्दा अत्यंत वर्षादेवी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, की केवळ जलपूजन अभिप्रेत नाही आहे, माझं भाषण आहे ना तिथं, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला इतर जे सर्व कामं करायची होती ती सर्व कामं आपण पार पाडली, पूर्ण केली. तर सांगतो एकच मिनिटात सांगतो तिथं त्यांनी जे सांगितलं आम्हाला पटलं की बाबा आपण जर वॉशिंग मशीन मध्ये तोंड धुवायला गेलो तर आपलं किती पाणी वेस्टेज जातं, ते मगामध्ये घेतलं तर किती वाचतं, जर आंघोळीला जर शॉवर खाली जर गेलो तर किती लिटर पाणी जातं, बालडीत घेतलं तर किती पाणी वाचू शकतं, जर वॉशिंग मशीन मध्ये जर कपडे धुवायला गेलो तर 225 लिटर पाणी जातं, ते 4 बालड्या घेतलं तर 80 लिटर मध्ये थांबू शकतो. या सगळ्या गोष्टी जाताना जर आम्हाला पण तो वाटलं की हे व्यवस्थित आहे, आणि आम्ही गावोगावी घरोघरी लोकांना संदेश दिला, सगळ्या सरपंचांना सांगितलं, ग्रामसेवकांना सांगितलं की आपल्या ग्राम पंचायतीत जाऊन आपण हा कार्यक्रम सगळ्यांनी राबवायचा, आणि पाण्याचा भविष्य काळाचा वेध जो काही समोर आलेला आहे त्याला आपल्याला सरकारला शासनाला मदत करायची आहे आणि भविष्य काळाला मदत करायची. आपण आता जो दुसरा पूजनाला फक्त 10 लोकांना घेऊन गेला आणि 10 मिनिटं थांबला. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.